नमस्कार. तेज आणि फास्ट बातम्यांसाठी एकदा परत मी अंजली कदम 24 तास मध्ये उभी आहे. तुम्ही बघत राहा फक्त 24 तास. 57 वर्ष सुवर्ण कलशाची आणि हा गौरवशाली महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक पालकाला वाटतं, मग तो भाजी विकणारा असेल, फुलं विकणारा असेल, किंवा आपला सफाई कामगार असेल, किंवा माझी मोलकरीण भगिनी असेल, ह्या प्रत्येकीला आज वाटतंय की माझ्या मुलांनी इंग्रजी माध्यमातून शिकायला पाहिजे. आपली ऐपत असो किंवा नसो, मग अर्धवट शिक्षण टाकून जी सरकार, जी महापालिका 27 वर्ष वस्तू फुकट देऊन तुमच्या मुलांना फुकट शिक्षण देते, तिकडे शिक्षण न घेता इंग्रजी माध्यमाचे महागडे शिक्षण घेतं आणि मग परवडत नाही म्हणून मग मुलांना शाळे शिक्षणापासून वंचित ठेवणं, ही एक जी प्रथा घडलेली आहे. तर आज गरज आहे की प्रत्येक बालकापासून पालकापर्यंत की संयुक्त महाराष्ट्र ह्यामध्ये लढ्यामध्ये मुंबई आपली महाराष्ट्रामध्ये राहण्यासाठी ज्या ज्या 106 लोकांनी बलिदान दिलेलं आहे, त्याच्यात माझे गिरण कामगारांनी 90 लोकांनी बलिदान दिलेलं आहे या मुंबईमध्ये, आणि त्याचा इतिहास जर मुलांना आणि लोकांना सुद्धा माहिती नसेल तरच मुंबईच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी लोक फक्त कामगार दिवस म्हणूनच उजवतात. तो एकंदरीत तुम्ही हा प्रश्न असा मराठी माध्यमांचा हा तुम्ही विधानसभेत उचलणार आहात का? 2.5 वर्ष झालेली आहेत, जून महिन्याचा सुरुवात होते, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे, खरंच मुलांच्या ऍडमिशनसाठी तुम्ही आता हे पाऊल उचलणार आहे? मुलांच्या ऍडमिशनसाठी सरकार शाळा काढते, पण सरकारच्या शाळा बंद पडत चालल्यात. ह्याच्यामध्ये जनजागृती पालकांनाच यायला पाहिजे. आम्ही पण मराठी भाषेतूनच आमच्या मातृभाषेतूनच शिक्षण घेतलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी हे पण आपल्या स्वतःच्या मराठी शाळेतूनच शिकलेले आहेत. नितीन गडकरी हे मराठी शाळेतूनच शिकलेले आहेत. सुधीर फडके हे सुद्धा मराठी शाळेतूनच शिकलेले होते. अब्दुल कलाम असे नरेंद्र मोदी हे सुद्धा स्वतः आपल्या मातृभाषेत गुजरातीतूनच शिकलेले आहेत. तर आजच्या ह्या एका ह्याच्यातून मी संदेश देत आहे की सर्व भाषा शिका, पण मातृभाषेला विसरू नका. मराठी माऊली ही माझी मराठी भाषा आहे आणि मराठी भाषेची अस्मिता ही राहिली पाहिजे. आणि महाराष्ट्राचा इतिहास हा बालकांपासून पालकांपर्यंत जाण करण्यासाठी हे आपण एक 4 दिवसाचं प्रदर्शन ठेवलेलं आहे. आणि ह्या 106 हुतात्म्यांना आज आम्ही आदरांजली देण्याचा कार्यक्रम इकडे ठेवलेला आहे. असे 4 दिवस ह्या ठिकाणी आपण ठेवतोय. त्याच्यानं ते मागाठाणेमध्ये असं आम्ही ठेवणार आहे. दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मशताब्दी वर्ष आहे, ह्या निमित्त आम्ही सर्व ठिकाणी हे कार्यक्रम राबवणार आहे. धन्यवाद. मुख्यमंत्री असताना शिक्षणाच्या माध्यमातून हा जो आहे इतिहास रचला जातो, आणि इतिहास तो फक्त पुस्तकी ज्ञानापर्यंत जातो, त्यानंतर कुठेतरी बाहेर पडल्यानंतर हा इतिहास विसरला जातो. एकंदरीत जी इतिहासाची जी कला आहे ती देखील विसरली जाते. आणि अशा जर प्रदर्शनं आहे जे फक्त महाराष्ट्र दिनानिमित्त जर लावली गेली, मात्र अशी जर प्रदर्शनं मधूनमधून लावली तर नक्कीच इतिहासाची जागृती होऊ शकेल. त्याचं कारण एक आहे, आज मोठमोठ्या म्हणजे लोकांनी काय सांगितलं आहे की आपलं सगळं शिक्षण जे मातृभाषेत होत नाही, म्हणजे तुम्ही सर्व प्रांतामध्ये जर पाहिलं, सर्व IAS अधिकारी जर पाहिलेत, सर्व उच्च शिक्षित सगळे म्हणजे राज्यपाल पाहिलेत, या सगळ्यांचं शिक्षण हे मातृभाषेत झालेलं आहे. आणि मातृभाषेत सगळा जो इतिहास आहे तो जास्त लोकांना जवळीक आहे आणि तो अवेलेबल आहे, म्हणजे त्यांना मिळण्यासारखं आहे. आता शिवाजी महाराजांचं चरित्र वाचतेवेळी माझा नातू मला विचारतो की पेटारा म्हणजे काय. आता तो त्याचा दोष नाही ना, त्याला मातृभाषेत काय मिळालंच नाही वाचायला, आणि ते इंग्रजीमध्ये असल्यामुळे इंग्रजीत तो वाचणार तो कंटाळपर्यंत, मातृभाषेत जर वाचलं असतं तर पेटारा समजलं असतं. तेव्हा ही जी एकूण सगळी, म्हणून आता मराठी शिका, मातृभाषेत शिका,
हे जे चाललं आहे. आता तुम्ही तामिळमध्ये पाहिलं तर तामिळमध्येच जातात सगळे. आपले जे सायंटिस्ट झालेले आहेत किंवा आय एस अधिकारी आहेत, उच्च शिक्षित झालेले डॉक्टर्स सगळे मातृभाषेत गेलेले आहेत शिक्षण. आणि आज काय झालं आहे की मातृभाषा बंद झाली आणि एकदम इंग्रजी जा तो आठवीपर्यंत चांगलं बोलतो, पहिल्यांनी चांगलं बोलतो, आईबरोबर चांगलं बोलतो, पण पुढे पुढे त्याचं नॉलेज जे आहे ना ते कमी होतं. मग त्याला ते इंग्रजीमधून ते घ्यावं लागतं, हा त्याचं कारण आहे. आणि म्हणून मातृभाषेमध्ये अभ्यास करा पहिल्याने आणि मग तुम्ही उच्च शिक्षणाकडे वळा. बघा सगळे जे इंग्लंडमध्ये किंवा अमेरिकेत गेलेले आहेत, एकंदरीत तुम्ही ज्या म्हणाला त्या माध्यमातून मराठी शाळेचं देखील अस्तित्व कमी होत चालले. आणि कालचीच एक घटना सांगतो तुम्हाला की शाळेमध्ये विद्यार्थी असताना देखील मोठ्या शाळा आहेत ज्या 100-200 शाळा बांधल्या गेल्या. दहिसर मधलंच एक उदाहरण आहे, ती देखील शाळा बंद होत चालली. बंद पाडण्याचा काळच रस्ता आहे. त्याच्यातून एक असं वाटतंय का खरंच मराठी मुलं शाळेत जात आहेत मात्र मुद्दामून बंद केले जात आहेत. आता हे सरकारचं काम आहे तपासायचं. जसं मी बीएड चालले आहेत की नाही हे तपासले आणि बंद केले कोल्हापूरचे. तर जो मंत्री किंवा जे सरकारमध्ये मंडळी आहे त्यांनी हे शोध घेतला पाहिजे. काल महाराष्ट्र दिवस आहे चित्रकलाच्या दृष्टिकोनातून, चित्राच्या माध्यमातून बरेचसे काही आता एक संदेश बाहेर पडायला गेले आहे. एकंदरीत असे जे संदेश आहेत त्याच्यामुळेच कुठेतरी जे आहेत लहान मुलं आहेत असे कुठेतरी इतिहास खरंच विसरत चाललेला आहे त्याची जागृती होऊ शकते. आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मला असं वाटतं की आपण या गोष्टीचा विचार करावा की इतिहास जो आहे हा इतिहास पुस्तकातून वाचला जातो किंवा भाषणातून ऐकवला जातो, परंतु प्रत्यक्ष इतिहासाची साक्ष जी असते ती मात्र कलेच्या माध्यमातून कायम रूपाने असते. मग ते एखादं स्मारक असो, पुतळे असोत किंवा चित्र असोत किंवा फोटो असोत. आणि कला ही जी आहे ही सौंदर्याबरोबर असते आणि तसंच ती एक विधायक स्वरूपात संदेश पण देत असते. त्यामुळे कलेचं महत्त्व हे न विसरता या महाराष्ट्र दिवशी प्रत्येक घराघरातून प्रत्येक व्यक्तीने समजून घ्यावं. कारण ज्या ठिकाणी कला आहे त्या ठिकाणी स्वच्छता आहे, ज्या ठिकाणी स्वच्छता आहे त्या ठिकाणी नीटनेटकेपणा आहे, आणि ज्या ठिकाणी नीटनेटकेपणा असतो त्या ठिकाणी संस्कार असतो, आणि संस्कार जिथे आहे तिकडे ईश्वराचं अधिष्ठान असतं. आणि म्हणूनच आपला महाराष्ट्राचा उज्ज्वल इतिहास जो आहे हा कलेमधून आणि ईश्वरी संकेतातून हा मांडला गेलेला आहे याची आपण जाण ठेवावी. आणि याच्याबरोबर या पवित्र हेतूसाठी किंवा पवित्र हेतूने ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान आणि बलिदान दिलं आहे ते न विसरता आपण लक्षात ठेवावं, कारण त्याच पायावरती आपण सगळे उभे आहोत. धन्यवाद.